अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात अन्याय, अत्याचार, जातीभेदाला आपल्या धारदार लेखणीने विरोध करून एक ईश्वर, एक समाज, एक धर्म ही शिकवण सर्व समाजाला देणारे संत शिरोमणी भीमा भोई यांची 169वी जयंती भोई समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या निमित्त संत शिरोमणी भीमा भोई यांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य सवाद्य शोभायात्रा शहरामधून काढण्यात आली। या शोभायात्रेत बालगोपालांनी केलेली थोर महापुरुषांची वेशभूषा तसेच शोभायात्रेत उपस्थित सर्व बंधू भगिनींनी परिधान केलेले फेटे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते। यावेळी जामनेर शहरातील भोई समाज बांधवांसह सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। Oh,
माझ्याकडे उपस्थित आहेत आणि या भोईवा संघटनेतर्फे हा आमचा दुसरा प्रोग्राम आहे आणि मी या सर्व भोई समाजाचे माताबाईंचे आता अनमोल आपला वेळ दिला संघटनेतर्फे मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तसंच जे बी एन महाराष्ट्र यांचा सुद्धा भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसंच जे गिरीश भाऊ महाजन आणि आदिमान्य नगरसेवक यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. सर्व जामनेर शहरातील भोई समाज बांधवांच्या तर्फे सर्व जामनेर शहरवाशांना आज संत भीमाभोई जयंतीनिमित्तानं सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आमच्या संत भीमाभोई यांची जयंती ही 166वी जयंती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व तसेच देशामध्ये ही जयंती संत भीमाभोई महाराजांची मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. आम्ही यावर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमच्या भोई समाज संत भीमाभोई महाराजांची जयंती साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सामाजिक दृष्टिकोनातून आमचा समाज एकत्र येतो आणि सालाबादप्रमाणे आम्ही या ठिकाणी भोजनाचासुद्धा महाप्रसादसुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी पुन्हा या ठिकाणी आम्हाला सर्वांनी जे सहकार्य केलं तसेच या राज्याच्या जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन व तसेच या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन व सर्व सन्मान्य नगरसेवक यांनी सुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी सर्व समाज बांधवांतर्फे आपल्या जामनेर शहरवाशांचं संत भीमाभोई जयंतीनिमित्तानं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बोला जय भोईराज. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.